हे आहे इन परभणी केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात इन परभणी न्यूज। वेतन सरणी आणि निवृत्ती वेतन आणि अन्य मागण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी 20 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून आपल्या मागण्या मांडण्यात आल्या। यावेळी नारायण होंडे, प्रभाकर सज्जन, नारायण कटारे, महादेव गायकवाड यासह जिल्हाभरातील 500 कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते। इन परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्त। एनजीपी 45-11 आज जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन 1 दिवसाचे आहे। आमच्या जे मागण्या आहेत, ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करण्याबाबत व ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याला निवृत्ती वेतन लागू करण्याबाबत व ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला उत्पादन लागू करण्याबाबत ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याला भविष्य निर्वाह निधीची कपाची रक्कम झालेली आहे तात्काळ खात्यात भरण्याबाबत आणि ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याला सुधारित किमान वेतन लागू करण्याबाबत व वेतनसाठी लादलेल्या वसुलीची अट रद्द करण्याबाबत व ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याला आकारतीबंद व सुधारणा करण्याबाबत व 1958 कलम 61 रद्द करण्याबाबत व हे आमच्या जे मागण्या शासन दरबारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्याच्या बाबतीत आम्ही हे 1 दिवसाचं आंदोलन धरणे धरलेले। हे आमच्या शासन दरबारी साहेबांना आमच्या मागण्या तात्काळ मंजूर करावा आणि माहिती शासनाला पाठवा आणि एवढं आमचं 1 दिवसाचं उपोषण आहे। आम्ही 6 वाजेपर्यंत थांबणार आहे। आणि याचबरोबर आजचं हे बातमीपत्र संपलं। शहरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा इन परभणी न्यूज। नमस्कार।